ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी सत्तेत आल्यानंतर भारतीय सीमेवर दहशतवादी हालचाली वाढल्यात. देशातील गुप्तचर यंत्रणांनी गेल्या 2 आठवड्यांमध्ये 10 वेळा दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट दिला आहे. या सर्व अलर्टमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भारतामध्ये घुसखोरीची शक्यता वर्तवली जाते. पाक दहशतवादी भारतामध्ये सतत घुसखोरी करत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. तर जैश लष्कर हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांकडून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करत मोठा आयईडी स्फोट घडवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तालिबान सरकार आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी कब्जा केल्यानंतर दहशतवाद्यांचे जे मनसुबे आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याची यांची जी हिंमत आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर 15 दिवसांमध्ये 10 वेळा हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा अलर्ट दिल्याचं समजतंय. भारतीय जवानांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे जम्मू काश्मीरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आयईडी स्फोट घडवण्याची तयारी या दहशतवाद्यांकडून सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. तालिबान राज अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर पाकिस्तानकडून त्यांची नेहमीच प्रशंसा केली जाते आणि त्याचाच परिणाम की काय भारतामध्ये मात्र दहशतवादी कारवाया वाढवण्यावर यांचा भर आहे का असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर हे आपल्यासोबत दिल्लीवरून जोडले गेले आहेत. यावर अधिक माहितीसाठी विहंग काय सांगाल, अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज आलेला आहे आणि पाकिस्तानकडून त्यांची नेहमीच पाठिंबा त्यांना दिला जातोय आणि आता आपण बघतोय भारतामध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे कारण गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत त्यांनी 15 दिवसांमध्ये 10 वेळा दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट दिलेला आहे. आपण पाहिलं असेल की तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आलेली आहे. तो तेव्हापासून जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदीन या तिन्ही दहशतवादी संघटना ह्या जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा आहे. आणि या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तालिबानकडून अफगाणिस्तानकडून पाकिस्तान सीमेवर जो लोंढा आलेला आहे शरणार्थींचा त्याच्यामध्ये सुद्धा तालिबान दहशतवादी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि हेच दहशतवादी जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये वळू शकतात असाही इशारा देण्यात आला होता. निश्चितच अभिहंग धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.